नमस्कार, नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, जर तुम्हाला गुडघेदुखीचा भयानक त्रास होत असेल, तुमच्या गुडघ्यांमधील वंगण कमी झाल्यामुळे तुम्हाला तीव्र वेदना होत असतील, तर अशा वेळेस मी सांगितलेला जर तुम्ही उपाय सलग 21 दिवस केलात, तर मित्रांनो, तुमची गुडघेदुखी, कंबरदुखी ही जी समस्या आहे, मणक्यामध्ये गॅप असेल, ती समस्या तुमची समूळ नष्ट होणार आहे. तर त्यासाठी आपण सकाळी एक वेगळा उपाय करणार आहोत आणि रात्री झोपण्यापूर्वी आपण वेगळा उपाय करणार आहोत. जर तुम्ही या उपायामध्ये एक सलगपणा ठेवला तर मित्रांनो, नक्कीच तुमची गुडघेदुखी, कंबरदुखी थांबणार आहे आणि तुम्हाला या दुखण्यापासून, या आजारापासून नक्कीच आराम वाटणार आहे. तर त्यासाठी आपल्याला पहिला जो घटक लागणार आहे ते म्हणजे ही आहे उडीद डाळ. प्रत्येकाच्या घरामध्ये उडीद डाळ असते, तर आपल्याला 2 चमचे उडीद डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवायची आहे. ही उडीद डाळ रात्रभर भिजल्यानंतर आपण सकाळी उपाशीपोटी ही उडीद डाळ चावून चावून खायची आहे. असं तुम्ही सलग 21 दिवस करायचं आहे. मित्रांनो, यामुळे काय होणार आहे, तुमची जी हाडं ठिसूळ झालेली आहेत ती मित्रांनो नक्कीच कणखर बनणार आहेत. तुमच्या हाडांमधील जो ठिसूळपणा आहे तो भरून निघणार आहे आणि तुमची कंबरदुखी, सांधेदुखी, जी काही गुडघेदुखी आहे, मणक्यामध्ये गॅप आहे, तुमचं जर वजन वाढत नसेल, तर अशा वेळेस मित्रांनो ही 2 चमचे उडीद डाळ तुम्ही सकाळी उपाशीपोटी खायची आहे. वजन वाढीसाठी देखील हा उपाय अगदी महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर आपण जो रात्री उपाय करणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप पाणी आणि दुसरा जो घटक त्यामध्ये ॲड करायचा आहे तो म्हणजे ही आहे अश्वगंधा पावडर. कुठल्याही आपल्याला आयुर्वेदिक दुकानामध्ये सहजतेने उपलब्ध होत असते, तर 1 चमचा एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला ही अश्वगंधाची पावडर रात्री झोपण्यापूर्वी घ्यायची आहे. हे जे पाणी आहे ते नॉर्मल पाणी आहे, कोमट वगैरे करण्याची गरज नाही. मित्रांनो, ही अश्वगंधा पावडर आपण या पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर साधारणतः हे जे पाणी आहे ते फक्त 5 मिनिटे असंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते आपण पिऊन घ्यायचं आहे. मित्रांनो, सकाळी 2 चमचे उडीद डाळ आणि 1 चमचाभर अश्वगंधाचं चूर्ण 1 कप पाण्यासोबत किंवा तुम्ही दुधासोबत देखील घेऊ शकता. मित्रांनो, हा उपाय जर तुम्ही सलग 21 दिवस केला तर नक्कीच तुमची गुडघेदुखी, कंबरदुखी, मणक्यातील गॅप ही जी समस्या आहे ती तुमची समूळ नष्ट होणार आहे. मित्रांनो, तुमच्या शरीरामध्ये जो वीकनेस आलेला आहे तो देखील पूर्णपणे रिकवर होणार आहे आणि तुमच्या हाडांमधील जे कॅल्शियमची कमतरता असेल, तर अशा वेळेस आपल्याला या वेदना होत असतात. आपल्या हाडांमध्ये ठिसूळपणा आल्यानंतर आपल्याला ही कंबरदुखी, सांधेदुखी याची समस्या आपल्याला उद्भवत असते. तर मित्रांनो, या सर्व समस्या समूळ नष्ट करणारा हा जो उपाय आहे तो तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्हाला हा व्हिडिओही जर माहिती आवडली तर लाईक करा, शेअर करा, तसेच नो एव्हरीथिंग हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.